संजय राउत ईडीच्या कार्यालयामध्ये आत्मधे प्रवेश करता करता माध्यमांशी बोलताना काय म्हणाले तेही पाहूया। संजय राउत जी जी कारवाई झाली आहे ही चुकीची कारवाई आहे। जे समन्स आम्हाला आलं होतं ते पत्रचाळी संदर्भातलं होतं। पत्रचाळीच्या मध्ये एकही डॉक्युमेंट त्यांना मिळालेलं नाही, परंतु त्यांना अटक करायचं ठरलेलंच आहे, त्यामुळे ही अटक त्यांना होईल असं वाटतंय। परंतु जरी अटक झाली तरी संजय राऊत हा बाळासाहेबांचा सैनिक आहे, उद्धव ठाकरेंचा सैनिक आहे, तो झुकणार नाही आणि फाशी जरी लागली तरी शिवसेना सोडणार। आता स्क्रीनवर ज्यांना आपण बोलताना पाहिलं ते सुनील राऊत भांडुपचे शिवसेनेचे आमदार आणि संजय राऊतांचे भाऊ आहेत।